तर आज मी तुम्हाला आमच्या कोकणी पद्धतीने सुरण भाजी दाखवली आहे. झटकीपट रेसिपी तयार होते, नक्की ट्राय करून पहा. तर या ठिकाणी मी आता पालकाचं गरगट सर्व्हिंग केलंय बाउलमध्ये. तर तुम्ही सुद्धा या जेवायला. थोडासा हिंग दोन तीन त्या टाकून घेतो. जर तुम्हाला वरून तडका द्यायचा असेल तडका दिला तरी चालेल. तर आता आपण त्यामध्ये 2 टीस्पून गोडा मसाला टाकून घेऊया, 1/2 टीस्पून एव्हरेस्ट लाल तिखट, धनाजिरा पावडर 1/2 टीस्पून, त्यामध्ये 4-5 लसूण पाकळ्या मी ठेचून टाकल्या आहेत. आणि या ठिकाणी मी गरम मसाला थोडा जास्त टाकतोय. सुरणला एक विशिष्ट प्रकारे खाज असते. आता आपण त्यामध्ये मीठ टाकून घेऊया, कारण सुरणच्या भाजीमध्ये केव्हाही थोडंफार आंबट पाहिजे, जास्त आपल्याला शिजवायचं नाही आहे. आणि 2 शिट्या देऊया. नमस्कार मंडळी, मी उदय मुंडे माझ्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. तर मंडळी, आज मी तुम्हाला आमच्या कोकणी पद्धतीने सुरणाची भाजी रेसिपी दाखवली आहे. त्याचप्रमाणे मी तुम्हाला आज वेगळ्या पद्धतीने डाळपालक रेसिपी सुद्धा दाखवली आहे. तर काही जण डाळपालक बोलतात, काही जण पालकाचं गरगट बोलतात. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही सुद्धा अशा प्रकारे रेसिपी करून पहा. त्याचप्रमाणे जर का कोणी चॅनलवर नवीन असेल, व्हिडिओ पाहत असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ शेअर करा. तर मंडळी, आज मी तुम्हाला या ठिकाणी पालकाचं गरगट आणि सुरणची भाजी दाखवणार आहे. तर तुम्ही डाळ पालक बोलू शकता, पालकाचं गरगट बोलू शकता, पालकाचं फतफत बोलू शकता. तर मी तुम्हाला आज पालक रेसिपी दाखवणार आहे माझ्या पद्धतीने. तर या ठिकाणी मी पालक कुकरमध्ये शिजवून घेतला, त्यामध्ये मी चणा डाळ वगैरे काही टाकली नाही आहे. तर यामध्ये मी तूर डाळ आणि मूग डाळ थोडी थोडी टाकली होती, 1/2 वाटी तूर डाळ आणि मूग डाळ मिक्स करून टाकली होती. त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या सुद्धा टाकल्या होत्या. तर मी अशा प्रकारे शिजवून घेतलंय पालक. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण इतर काही साहित्य घेतलंय. तर इकडे आपण सुरण अशा प्रकारे साफ करून घेतलंय. तर मी 1/2 किलो सुरण घेतला होता. तर सुरण साफ करून मी अशा प्रकारे फोडी करून घेतलाय. त्याचप्रमाणे रेग्युलर वापराचे मसाले घेतले आहेत, 3 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, 3 सुक्या लाल मिरच्या घेतल्या आहेत, कोकम घेतल्या आहेत 4-5 पाकळ्या, 1 टोमॅटो घेतलाय बारीक चिरून, आणि या ठिकाणी 1 मोठी लसूण घेतली आहे मी. तर लसूण मी अशा प्रकारे बारीक बारीक चिरून घेतली आहे. 3-4 टीस्पून गोडा मसाला घेतलाय, थोडीशी कोथिंबीर, 2 टीस्पून ओलं खोबरं, कढीपत्ता, आणि या ठिकाणी मीठ घेतलंय आणि फोडणीसाठी तेल. तर चला आता आपण पाहूया पुढील कृती. तर सर्वप्रथम आता आपण या ठिकाणी पालक फोडणीला देऊया. तर या ठिकाणी मी गॅसवरती पातेलं ठेवलंय, त्यामध्ये मी 3 ते 4 टीस्पून तेल ओतून घेतो. तर या ठिकाणी आपलं तेल गरम झालंय, त्यामध्ये मी लसूण पाकळ्या टाकून घेतो. लसूण थोडी जास्त टाकली आहे मी, ज्यावेळी आपण पालक बनवतो त्यावेळी लसूण थोडी जास्तच टाकायची. आता मी त्यामध्ये 1 टीस्पून मोहरी टाकतोय, 1/2 टीस्पून जिरं, थोडासा हिंग. या ठिकाणी मी तुम्हाला हिंग सांगायला विसरलो होतो. त्याचप्रमाणे सुक्या मिरच्या घेतल्या होत्या मी 2-3, त्या टाकून घेतो. जर तुम्हाला वरून तडका द्यायचा असेल तडका दिला तरी चालेल. तर मी फोडणीमध्ये टाकले. त्याचप्रमाणे 1 टोमॅटो घेतलाय बारीक चिरून, तो सुद्धा टाकून घेतो. आणि ज्यावेळी मी पालक शिजायला टाकला होता त्यावेळी मी 2-3 हिरव्या मिरच्या सुद्धा टाकल्या होत्या त्यामध्ये. आता आपण त्यामध्ये कढीपत्ता टाकूया. तर व्यवस्थित आपल्याला आता परतून घ्यायचंय. तर या ठिकाणी आपल्याला टोमॅटो नरम करून घ्यायचाय आणि गॅस आपल्याला स्लो ठेवायचे आहे. तर आता आपण त्यामध्ये 2 टीस्पून गोडा मसाला टाकून घेऊया. जर तुम्हाला गोडा मसाला टाकायचा असेल तर टाकू शकता, जर तुमच्याकडे असेल तर, किंवा तुमच्याकडे आलं लसूण पेस्ट असेल ती टाकली तरी चालेल. तर मी गोड्या मसाल्यामध्येच आलं लसूण वगैरे वाटलं होतं. तर आता मी त्यामध्ये इतर काही मसाले टाकून घेतो. 1/2 टीस्पून एव्हरेस्ट लाल तिखट,
अर्धा टीस्पून काश्मीरी लाल तिखट, गरम मसाला अर्धा टीस्पून, धनाजीरा पावडर अर्धा टीस्पून आणि पाव टीस्पून हळद. हळद मी पालक शिजवताना सुद्धा थोडीशी टाकून घेतली होती. तर अशा प्रकारे या ठिकाणी मी पालक शिजवून रवीच्या सहाय्याने घोटून घेतलाय. तर मसाले आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. तर आता मी पालक टाकून घेतो त्यामध्ये. तर या ठिकाणी आपण थोडं पाणी ऍड करूया. तर मी जास्त पातळ नाही बनवणार आहे, थोडा घट्टसरच ठेवणार आहे. आपण भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकतो, चपातीसोबत सुद्धा खाऊ शकतो. तर या ठिकाणी मी भातासोबत खाणार आहे. तर आता आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे छानपैकी. आता मी त्यामध्ये पाव टीस्पून मीठ टाकून घेतो. जास्त मीठ नाही टाकत आहे, शिजवताना सुद्धा थोडस टाकलं होतं. आणि गोड्या मसाल्यामध्ये सुद्धा मीठ आहे. तर या ठिकाणी आपल्या पालकला छानपैकी उकळी आली आहे. आता मी सर्वात शेवटी वरून कोथिंबीर टाकतो बारीक चिरलेली, त्याचप्रमाणे थोडस ओलं खोबरं. तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे पालकचं गरगट करून पहा. प्रत्येकजण वेगवेगळ्या नावाने बोलतात. तर यामध्ये तुम्हाला चणाडाळ टाकायची असेल, चणाडाळ टाकली तरी चालेल. तर नक्की सांगा तुम्हाला पालक रेसिपी कशी वाटली. नंतर मी तुम्हाला सर्विंग करून दाखवेनच. तर या ठिकाणी मी आता तुम्हाला सुरण भाजी दाखवत आहे. तर डायरेक्ट मी कुकरमध्येच फोडणीला देणार आहे. जर तुम्हाला बाहेर पातेल्यामध्ये फोडणीला द्यायची असेल, बाहेर दिली तरी चालेल. तर आता मी कुकरमध्ये तेल ओतून घेतो. 4-5 टीस्पून तेल ओतून घेतलंय. तर या ठिकाणी तेल आपलं गरम झालंय, त्यामध्ये 4-5 लसूण पाकळ्या मी ठेचून टाकल्या आहेत. थोडासा कढीपत्ता, मोहरी टाकतोय. 1 टीस्पून मोहरी टाकली आहे. लसूण आपल्याला लालसर करून घ्यायचं आहे. थोडासा हिंग, या ठिकाणी मी गोडा मसाला घेतला होता 2-3 टीस्पून, तो सुद्धा टाकून घेतो. मसाला सुद्धा आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. आणि गॅस आपल्याला स्लो ठेवायची आहे. तर आता मी रेग्युलर वापरायचे मसाले टाकून घेतो. 1/2 टीस्पून एव्हरेस्ट लाल तिखट, 1/2 टीस्पून काश्मीरी लाल तिखट, धनाजीरा पावडर 1/2 टीस्पून. आणि या ठिकाणी मी गरम मसाला थोडा जास्त टाकतोय, 1 टीस्पून गरम मसाला आणि 1/2 टीस्पून हळद. आणि आपल्याला जास्त शिट्या नाही द्यायच्या कुकरला. काही जण अगोदर शिजवून घेतात, पण जास्त शिजल्या की मजा नाही येत सुरणची भाजी खायला. आम्ही खरं तर पातेल्यामध्ये बनवतो दरवेळी. आज मी तुम्हाला झटकीपट रेसिपी दाखवत आहे. तर या ठिकाणी मी अशा प्रकारे सुरण बारीक बारीक फोडी करून घेतला होता, तर तो मी आता टाकून घेतो. सुरणला एक विशिष्ट प्रकारे खाज असते. तर व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे सुरण. आणि गॅस आपल्याला स्लो ठेवायची आहे. जोपर्यंत आपण झाकण लावत नाही तोपर्यंत आपल्याला गॅस स्लो ठेवायची आहे, कारण मसाले वगैरे आपण टाकले आहेत, करपण्याची शक्यता असते. आता आपण त्यामध्ये मीठ टाकून घेऊया. 1/2 टीस्पून मीठ टाकलंय मी. त्याचप्रमाणे या ठिकाणी मी ओलं खोबरं घेतलं होतं किसलेलं, ते सुद्धा टाकून घेतो. आणि 4-5 कोकम पाकळ्या घेतल्या होत्या, त्या पण टाकतोय, कारण सुरणच्या भाजीमध्ये केव्हाही थोडंफार आंबट पाहिजेच, कारण सुरणला खाज असते. तर कोकम म्हणा, काही जण आगळ वगैरे टाकतात, चिंच टाकतात, लिंबू पिळतात,
म्हणजे थोडंफार आंबट आपण टाकायचं सुरणच्या भाजीमध्ये, त्यामुळे खाज असते ती लागत नाही आपल्याला खाताना। तर या ठिकाणी मी आता पाणी ऍड करतोय, तर जास्त पाणी नाही मी ओतलंय। तर आता सर्वात शेवटी मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतो आणि आपल्याला दोन शिट्या द्यायच्या आहेत कुकरला, जास्त आपल्याला शिजवायचं नाही आहे। जर तुम्हाला जास्त शिजलेला पाहिजे असेल तर अजून एक शिटी द्या, पण दोन शिटीमध्ये छानपैकी शिजला जाईल सुरण, कारण वेळ नाही लागत। ज्याप्रमाणे बटाटा असतो शिजायला त्याप्रमाणे सुरण असतो, त्यामुळे जास्त वेळ नाही लागत शिजायला। तर आता आपण झाकण लावून घेऊया आणि दोन शिट्या देऊया। तर या ठिकाणी आपण कुकरला दोन शिट्या दिल्या आहेत, तर पाहू शकता छानपैकी आपली भाजी शिजली आहे। तर थोडंच पाणी टाकलं होतं, जास्त पाणी नाही टाकलं होतं आपण। तर आता मी तुम्हाला सर्विंग करून दाखवतो। तर या ठिकाणी मी आता सुरणाची भाजी प्लेटमध्ये सर्विंग केली आहे। तर नक्की सांगा तुम्हाला सुरण भाजी कशी वाटली। तर आज मी तुम्हाला आमच्या कोकणी पद्धतीने सुरण भाजी दाखवली आहे, झटकीपट रेसिपी तयार होते, नक्की ट्राय करून पहा। तर या ठिकाणी मी आता पालकाचं गरगट सर्विंग केलंय बाउलमध्ये। तर नक्की सांगा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आणि तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की ट्राय करा। तर मंडळी आता मी जेवायला बसतोय। तर या ठिकाणी मी भात घेतलाय, सुरणाची भाजी, पापड, पालकाचं गरगट, पराठे आहेत, लोणचं आणि तळलेली मिरची। तर तुम्ही सुद्धा या जेवायला। आणि जर का तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचप्रमाणे जर का कोणी चॅनलवर नवीन असेल, व्हिडिओ पाहत असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणि असंच सपोर्ट राहू द्या, धन्यवाद। तर या ठिकाणी आपण कुकरला दोन शिट्या दिल्या आहेत, तर पाहू शकता छानपैकी आपली भाजी शिजली आहे।